छत्रपती संभाजी महाराज म्हणजे जगाच्या इतिहासातील सर्वोत्तम अजिंक्य योद्धा. अवघ्या 9 वर्षांची वादळी कारकीर्द आणि 32 वर्षांचं आयुष्य लाभलेल्या शंभूराजांसारख्या शूरवीर आणि पराक्रमी राजाच्या हातून फक्त एकच चूक घडली, ज्याचा परिणाम म्हणून शंभूराजांना वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी स्वतःचे प्राण गमवावे लागले. छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात अनेक कटकारस्थानं होत होती. स्वराज्यातल्याच कारभाऱ्यांनी तब्बल 3 वेळा त्यांच्यावर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला, परंतु स्वराज्याच्या सुदैवाने प्रत्येक वेळी शंभूराजांचे प्राण वाचले. शंभूराजांच्या विरोधात पहिले मोठे कारस्थान झाले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे रायगडावरती निधन झाले. तिथेच त्यांचे अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. मात्र शंभूराजांना याची तिळमात्र कल्पना दिली गेली नाही. शंभूराजे यावेळी पन्हाळगडावर होते. अण्णाजी दत्तो, सोमाजी दत्तो, मोरोपंत तसेच मातोश्री सोयराबाई यांनी शंभूराजांना कैद करण्याचा डाव आखला होता. शंभूराजांना रायगडावर येऊ न देण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला, परंतु त्यांचा हा डाव हंबीरराव मोहिते यांनी उधळून लावला आणि सर्वांना अटक केली. जर शंभूराजांच्या जागी दुसरा कोणी असता तर त्यांच्या विरुद्ध कटकारस्थान करणाऱ्या सर्वांना योग्य ती शिक्षा देत त्यांचा थेट रायगडाच्या टकमक टोकावरून कडेलोट केला असता. परंतु शंभूराजांनी त्यांच्या विरोधात कटकारस्थान करणाऱ्यांपैकी काही लोकांना शिक्षा दिली. मात्र सोयरा मातोश्रींनी मध्यस्थी केल्यामुळे शंभूराजांनी अण्णाजी दत्तो, सोमाजी दत्तो, मोरोपंत, हिरोजी फर्जंद यांना उदारमानाने माफ केले. शंभूराजांनी कारस्थान करणाऱ्या पुढाऱ्यांना मोठ्या मनाने माफ केले, मात्र त्याची जाणीव मात्र त्यांनी ठेवली नाही. उलट याच गोष्टीचा फायदा घेऊन त्यांनी पुन्हा स्वराज्याच्या विरोधात कारस्थान रचायला सुरुवात केली. आपल्याशिवाय शंभूराजांचा कारभार चालत नाही. आपण कसेही वागलो तरीही शंभूराजे काहीही करणार नाहीत. स्वराज्याला आणि परिणामी शंभूराजांना आपली नितांत गरज आहे, असा या कारभाऱ्यांचा समज झाल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला. पुढे कालांतराने अण्णाजी दत्तो, सोमाजी दत्तो आणि त्यांच्या साथीदारांनी पुन्हा एकदा स्वराज्याच्या विरोधात बंडाळी केली. शंभूराजांवर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला, परंतु शंभूराजांनी वारंवार उदार अंतकरणाने त्यांना माफी दिली. आणि शेवटी शंभूराजांच्या विरोधात सर्वात मोठा कट रचण्यात आला. अण्णाजी दत्तो आणि त्याचे साथीदार ही स्वराज्याला लागलेली विषारी वाळवी होती. या कारभाऱ्यांनी औरंगजेबाचा मुलगा अकबराला पत्र पाठवले. त्या पत्रात त्यांनी लिहिले होते, तुम्ही शंभूराजांना अटक करा, आम्हाला शंभूराजांचे नेतृत्व मान्य नाही, आम्ही अर्ध स्वराज्य तुम्हाला देऊ, परंतु तुम्ही काहीही करून शंभूराजांना कैद करा. अशा आशयाचे पत्र हिरोजी फर्जंद यांच्या मार्फत अकबराला देण्यात आले. पण अकबर स्वराज्यात आश्रयाला होता. अकबराने त्याचा सल्लागार दुर्गादास राठोड याच्याबरोबर चर्चा केली. दुर्गादासने सल्ला दिला, एकतर आपण स्वराज्याच्या आश्रयाला आलो आहोत, शंभूराजांचे मंत्रिमंडळ आपल्याला शंभूराजांच्या विरोधात कारवाया करण्यासाठी पत्र देत आहे, कदाचित शंभूराजांनी आपली परीक्षा घेण्यासाठी असे केले असेल. म्हणून अकबराने ते पत्र जसेच्या तसे शंभूराजांकडे पाठवले. या कारस्थानामुळे शंभूराजांना प्रचंड संताप आला आणि बंडाळी मोडून काढण्यासाठी त्यांनी अण्णाजी दत्तो, सोमाजी दत्तो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना
हत्तीच्या पायी दिले. परंतु तोपर्यंत शंभूराजांच्या विरोधात कारस्थान करणाऱ्यांची आणि स्वराज्याच्या विरोधात गद्दारी आणि फितुरी करणाऱ्यांची संख्या एवढी वाढली होती की या कारस्थानांमुळेच आणि फितुरीमुळेच शेवटी शंभूराजांना स्वतःचे प्राण गमवावे लागले. कारण शंभूराजे संगमेश्वरात आहेत ही बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचलीच कशी? याचे उत्तर आहे, आपलेच फितूर गद्दारी करून लालसेपोटी औरंगजेबाला सामील होत होते. शंभूराजांनी स्वराज्याच्या विरोधात गद्दारी करणाऱ्यांना कोणतीही दयामया न दाखवता आधीच कठोरात कठोर शिक्षा दिली असती तर स्वराज्याच्या विरोधात गद्दारी करण्याची कोणाचीही हिम्मत झाली नसती. अण्णाजी दत्तो आणि त्याच्या सहकाऱ्यांनी स्वराज्याला लावलेली गद्दारी आणि फितुरीची कीड आधीच नष्ट झाली असती आणि परिणामी आपल्याच गद्दारांच्या फितुरीमुळे शंभूराजे कैद झाले नसते. शंभूराजे आणखी काही वर्षांचं आयुष्य जगले असते आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये भगवा डौलानं फडकला असता.